पहातोय स्ट्राइकच्या दिशेला एक 27 धाबा धावपलकावरची षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती या जे चालू आहे। डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल, स्कोर कार्ड 27 वरती स्थिर। सूरज जाधव द्वारा मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते। अनेक बक्षीसदाते असतील, त्यांचं लाभलेलं योगदान, त्यानंतर मात्र उभी राहिलेली भव्यदिव्य अशा प्रकारची क्रिकेटची स्पर्धा। सत्तावीस धाबा धावपलकावरती सूरज जाधव परत एकदा मारा करण्यासाठी तयार। रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय, असफल परत एकदा जे ठरवले गेले। 27 वरती धावपलक स्थिर, सूरज जाधव 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, फक्त एक धाव खर्च केली। तेश तर्रार मारा नक्कीच आपण पाहतोय, अचूक टप्पा खूप महत्त्वाचा असतो आणि या त्या ठिकाणी मात्र 3 चेंडूवरती फक्त एक धाव खर्च केली। परंतु आता मात्र आसमान दाखवले सूरज जाधवला, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर 6 धावा। अतिच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, 8 चेंडू 14 धावांवरती नाबाद, ऑन स्ट्राइक खेळतोय। मारा करण्यासाठी सूरज परत एकदा सज्ज होतोय, बिनबाद 33 धावा स्कोर कार्ड वरती। परत एकदा शतरक्षक चेंडूवरती येईल, चेंडू फीड केला जातोय दुसऱ्या धावेसाठी पलायन। आपण पाहतोय वेल रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, 35 धावा षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना एक मोठी भागीदारी नक्कीच बनवली जाते। बिनबाद 35 धावा स्कोर कार्ड वरती। दबाव तयार करणं खूप गरजेचं असतं, परंतु तो दबाव आतापर्यंत तयार करता आला नाही। पहा परत एकदा लॉंग ऑन बॉर्डर लाईन सीमारेषा पार उत्तुंग षटकार 6 धावा। षटक बिनबाद 41 धावाक, अफलातून आणि जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतपर्यंत नक्कीच आपण पाहिली। 41 धावा 3 षटकांमध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत। 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत जो बाकी आहे, एक मोठी भागीदारी बनवण्यात आतापर्यंत नक्कीच यश येत आहे। न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधान संघ करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी, अतिश 10 चेंडू 22 धावांवरती नाबादायक, 9 चेंडू 17 धावांवरती रॉकी नाबादायक। एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचली जाते। सचिन आढाव गोलंदाजी मार्गवरती मात्र तयार होताना जो पाहिले मिळतोय, षटक चौथ। याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर 6 धावा। सत्तेचाळीस धाबा स्कोर कार्ड वरती षटक चौथा प्रगती पथावरती चालू आहे।
रॉकीच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. 10 चेंडू 23 धावांवरती नाबाद आहे. फोर्टी सेवन 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सचिन आढाव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय, सटकतोय, त्यानंतर मात्र सिंगल वसूल केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र वसूल केली जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 48 वरती. सचिन आढावच षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू आहे. मावळ तालुक्यातील एक नामांकित समालोचक योगेश सावळे सर नक्कीच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करेल. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक 4 प्रगती पथावरती चालू आहे. पहिले 2 दिवस आपण पाहिलं, प्रवीण कामटकर सर नक्कीच आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल वसूल केली आहे. एक धाव त्या ठिकाणी वसूल केली गेली. धाव फलक 48 वरती जाऊन पोहोचतोय. 4th षटक चालू. 49 धावा. सचिन आढाव गोलंदाजी मार्गवरती आहे. मी नेहमीच सांगतो सचिन ही 3 अक्षरे बरंच काही सांगून जातात. सचिन या 3 अक्षरामध्ये क्रिकेट विश्व सामावलंय. आणि पहा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. एक सनसनीत चौकार, 4 रन. त्रेपन्न धावा स्कोर कार्ड वरती. षटक 4th चालू आहे. रॉकी 12 चेंडू 28 धावांवरती नाबाद. हा चेंडू आता मात्र कोणत्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. या चेंडूवरती देखील रॉकीला उभं करून ठेवलं गेलं. षटक संपली आहेत. 49 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 53 बिनबाद 53. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो बाकी असेल. 2 षटकांचा खेळ बाकी असेल. कैलासवाशी पहिलवान सागरभाऊ कोळेकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सागरभाऊ कोळेकर युथ फाउंडेशन आणि महाळुंगे क्रिकेट क्लब यांचं एक दर्जेदार आयोजन. मानाचा मुळशी करंडक, संपूर्ण मुळशी तालुक्याचं लक्ष या क्रिकेटच्या स्पर्धेवरती लागले. तिसऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपण येऊन पोहोचलोय. पहिले 2 दिवस नक्कीच आपण पाहिलं, अतिशय रोमार्षक लढती रंगताना पाहायला मिळाल्या. तर आज 3रा दिवस कोणता संघ नक्कीच आपण पाहतोय सेमीफायनलमध्ये जाऊन दाखल होणार आहे ते मात्र पाहायचे. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधान टीम करतीय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. रणजिताबा कलाटिया स्पोर्ट फाउंडेशन वाकड टीम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय शतरक्षण करताना पाहायला मिळते. ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय दुसरी धाव पूर्ण केली जाते. चेंडू असेल सीमा पार. चौकार, 4 रन. बिनबाद
अर्धशतकी खेळी नक्की दोन्ही फलंदाजांकडून पाहिले पाहिजेत की तब्बल 57 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सिंगल घेतली गेली एक, ओ चेंडू सीमापार खनखनीत चौकार. आणि न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधान टीमच्या बद्दल सांगायचं झालं तर गत वर्षीचा विजेता आहे मानाचा मुळशी करंडकाचा, याच मैदानावरती विजेतेपद मिळवलं होतं. याच बरोबर गगनाला गवस निघालणारा एक उत्तुंग षटकार. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, आपोआप तुम्ही प्रसिद्ध होसाल. गत वर्षीचा नक्कीच विजेता परत एकदा, ती धुवाधार कामगिरी नक्कीच पहिल्या सामन्यात करताना तुम्हाला जो पाहायला मिळतोय. सिंगल घेतली गेली एक धाव त्या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला मात्र रणजिताबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ देखील कमी नाही आहे, त्यामुळे मात्र एक चांगली फायटिंग क्रिकेट रसिकांना मैदानावरती पाहायला मिळेल. 68 धावा षटक पाचवं प्रगतीपथावरती चालू आहे. संघर्ष जिद्द या गोष्टींना फार मोठं महत्व असतं. अजिंक्य रहाणे आपण पाहत होतो बऱ्याच काळ क्रिकेटपासून दूर राहिला, परंतु आय पी एल मध्ये केलेली मात्र झंझावती खेळी परत एकदा निवड झाली वर्ल्ड टेस्ट सिरीजच्या फायनलसाठी. अजिंक्य रहाणेची परत एकदा निवड मात्र नक्की जी झाली, कारण की त्यानं त्याचा दर्जा दाखवला. हा चेंडू अप्पर करता फटका आपण पाहतोय, चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार होईल एक सनसनीत चौकार. पाचवं षटक चालू 72 धावा धावपळकावरती बिनबाद 72 मोठी भागीदारी रचली जाते. आतिश खेळगुळे 15 चेंडू 38 धावांवरती तर 15 चेंडू 32 धावांवरती रॉकी नाबाद. 72 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक पाचवं त्या ठिकाणी प्रगती पथावरती चालू असताना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतला गेलाय कव्हरच्या दिशेला, शतरक्षक चेंडू वरती येतोय, घेतली जाईन ती सिंगल फेकी यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचती. एक धावा पाच षटकांचा खेळ संपल्यानंतर 73 बिनबाद शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. 73 धावांचा प्रचंड मोठा डोंगर उभा जो केला गेलाय. पहिल्या दिवशीचा पहिला सामना जर पाहिला तर 79 बनवले होत्या. मला वाटतं काल देखील 68 धावा पहिल्या सामन्यात ज्या बनवल्या गेल्या होत्या, आज पहिल्या सामन्यात 5 षटकातच 73 ज्या बनवल्या गेल्यात. उर्वरित शेवटचे 6 चेंडू नक्कीच बाकी. ऊन सावल्यांचा खेळ, परंतु असं वातावरण झाल्यानंतर नक्की थोडस खेळाडूंना देखील बरं वाटत असेल, कारण की उन्हाची दाहकता उष्णता तीव्र स्वरूपात नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि या दरम्यान मात्र आपल्याला पाहायला मिळेल विकेट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय.
एक मोटी भागीदारी तोडली एक टाळ्यांच्या गजरात नक्कीच त्या ठिकाणी या स्वागत केले जाते. रॉकी या नक्कीच परत लायक टाळ्यांच्या गजरात रॉकीचं स्वागत केले जाते. सर्पमित्र अमित पवार सर्पमित्र यांच्या ठिकाणी आगमन होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. षटरक्षक चेंडूवरती आपण पाहतोय धावा 74 षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती जाय सचिन द्वारा गोलंदाजी जी केली जाते. 6 षटक प्रगतीपथावरती जे चालू आहे याचबरोबर शतरक्षण अप्रतिम शहात्तर धावा षटक क्रमांक चौथ अगदी 6 शेवटचं षटक प्रगतीपथावरती 76 धावक सचिन आढाव या ठिकाणी आपण पाहतोय. सत्याहत्तर धाबा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आपण पाहतोय. चेंडूला फीड केले गेले एकोण 80 धाबा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन आढाव मारा करण्यासाठी तयार होतोय. हो बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर असेल. 79 धावा धावफलकावरती सचिन आढावच षटक क्रमांक 6 जे चालू आहे. फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतलाय. चेंडू सीमा पार होतोय. खनखनीत सनसनीत चौकार तर बिमर साठी रिव्ह्यू नक्कीच घेतला जातोय. चेंडूची हाईट नक्कीच चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. मेहबूब भाई शेख हे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. नो बॉल तिसऱ्या पंचांचा निर्णय. स्कोर कार्ड मूव ऑन 84 84 धावा धाव फलकावरती. एक नो किती महागडा ठरतो. चौकार पाहायला मिळाला. नो बॉल नक्की जो पाहायला मिळाला. तब्बल 84 धावा स्कोर कार्ड वरती. याच बरोबर चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार.
थैंक यू लाइन करून बाहेर यायचे लाइन अप विनंती आहे 90 धावा झाल्यात 91 धावांचं लक्ष आहे तर आतिश 20 चेंडू मध्ये 52 धावा जबरदस्त अशा प्रकारचा खेळ अर्धशतकी खेळी आतिशची आपल्याला पाहायला मिळाली 20 चेंडू 52 धावा टाळ्यांच्या गजरात नक्कीच त्याचं स्वागत सर्वजण करतायत आतिशची धुवाधार खेळी न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधान 90 बनवल्यात तर जिंकण्यासाठी 91 धावांचं लक्ष आहे 91 इज टार्गेट